दरम्यान विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांना पहिल्याच यादीत राष्ट्रवादीनं उमेदवारी जाहीर केली. त्याबद्दल आज कोल्हापूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं शिवाजी चौकात फटाक्यांची आतषबाजी आणि साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. खासदार धनंजय महाडिक यांनी गेल्या 5 वर्षात केलेल्या कामाच्या बळावर जनमानसात भक्कम स्थान निर्माण केलंय. त्यांना येत्या निवडणुकीतही निवडून आणण्याचा निर्धार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आरके पवार यांनी व्यक्त केला. लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं 11 उमेदवारांची यादी आज जाहीर केली. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. खासदार धनंजय महाडिक यांना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्याचं कळताच राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून आज सायंकाळी शिवाजी चौकात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आरके पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं, तसंच साखर पेढे वाटून आणि फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला. खासदार धनंजय महाडिक यांनी गेल्या 5 वर्षात भरीव कामगिरी करून जिल्ह्याचे अनेक प्रश्न मार्गी लावलेत. 3 वेळा त्यांना संसदरत्न पुरस्कार मिळालाय. त्यामुळे येत्या निवडणुकीत खासदार धनंजय महाडिक यांना प्रचंड मतानं निवडून आणण्याची ग्वाही आरके पवार यांनी दिली. यावी रहीम सनदी, माजी नगरसेवक अमोल माने, ओबीसी सेलचे अध्यक्ष चंद्रकांत संगपाळ, योगेश शेटे, सुजित जाधव, रवी चव्हाण, अवधूत अपराध, प्रशांत घोरपडे, अमोल बिडकर, राजू माने, बनू शिंदे, अमोल दळवी, रियाज कागदी, प्रसाद उगवे, प्रथमेश मेथे, किशोर माने, सुनील देसाई, छोटू लोहार, सुभाष भेंडे, शहर युवक आघाडीचे महेंद्र चव्हाण यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते.